जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस म्हणजे आजच्या रोजी महाराष्ट्र सरकारनं एक जी आर काढलेला आहे जो पाठीमागे दोन हजार एकवीसच्या खरी खावा हंगामामध्ये जे काही पिकाचं नुकसान झालं त्या नुकसानासंदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं दहा हजार कोटीचं जे महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजच्या अनुषंगानं आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसला एक जी आर पारित करण्यात आला जी आर निघालेला आहे आता जी आरमध्ये जे काही पिकांचे दर आहेत ते दर ठरलेले आहेत त्या हिशोबानं आपल्याला ते पैसे मिळणार आहेत तर जी आरच्या माध्यमातून तो विषय आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू पुढे जाण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक मात्र निश्चितपणे करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला दाबून ऑलवरती क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर जून ते ऑक्टोबर दोन हजार एकवीसपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीचीमुळे तसेच राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबतचा हा जी आर आहे जी आर जी आर एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी निघाला असून महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जी आर पारित करण्यात आलेला आहे तर सरकारच्या वतीनं जून ते ऑक्टोबर दोन हजार एकवीसपर्यंत झालेल्या पूर अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत दिनांक तेरा दहा दोन हजार एकवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली होती सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रस्तुत प्रकरणी सा शासन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णयामध्ये जून वि ते ऑक्टोबर दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध भागात उद्भवलेल्या पूर्णपरिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना खालील प्रमाणे मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे जिर्याती पिकांच्या नुकसानासाठी सहा हजार आठशे ऐवजी दहा हजार प्रति हेक्टर तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी तेरा हजार तेरा हजार पाचशे ऐवजी पंधरा हजार बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी अठरा हजार ऐवजी पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशा पद्धतीने हे अनुदान वाडीव मदतीचे जे काही दर आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी शासनाने काही नियम व हो अटी घातलेले आहेत तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषा व्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखा शीर्षाखाली खर्च करण्यात यावी वरील मदतीच्या बाबी व निकषाव्यतिरिक्त इतर बाबीच्या नुकसानीसाठी संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयामध्ये विहित केले करण्यात आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व मदतीचे दर लागू राहतील पंचनामे करण्यात आल्यानंतरच लाभार्थी निश्चित करण्यात यावेत त्यानंतरच यासाठी त्यानंतरच यासाठी निधी वितरित केल्यानंतर रक्कम आहारित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी सदर निधी अनावश्यकरीत्या आहारित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येऊ नये लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा तसेच लाभार्थी यादी व मदतीचा तपशील केंद्र शासनाच्या एन डी एम आय एस एम डॉट एम एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील प्रणालीमध्ये भरण्याची कारवाई जिल्हाधिकारी यांनी करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक अशा पद्धतीची माहिती ह्या जी आरमध्ये दिलेली आहे त्यामुळं आता जी काही घोषणा झाली होती त्याला कायदेशीर रूप आलेलं आणि वाट जी काही वाढीव मदत आहे ती पण आपल्याला मिळणार आहे तर आजच्या तारखेमध्ये हा अशा पद्धतीनं जी आर निघालाय ही माहिती आपणाला फायद्याची ठरेल अशी आशा आहे हा व्हिडिओ आवडला असता लाईक करा चॅनल तुम्ही नवीन तर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार